चकली खेळण्याचे होते वय अंगणाची होती सय सोवळा मनात माझ्या भरेना भाचा शय तबकले उंबरात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा मळवट अति अमृत कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका इतके केले पण कुणाच्या तोंडून एक शब्द तरी आला का की बाई सुभद्रे तू होतीस म्हणूनच वाचले हो दुर्गेचे प्राण नावच नको जो तो नुसती मिठाची गुळणी तोंडात धरून बसलाय नाहीतर आड्याकडे नजर लावून बसलाय पण आज जर का मी वेळेवर पोहोचले नसते ना तर कल्याणच होते दुर्गेचे तिचा जीव वाचवून तुझे बरी कल्याण झाले हो सुभद्रे ते कसे काय अगे केवढे थोरले पुण्य नव्हे का पडले तुझ्या गाठीस पुण्यच कमवतोय हो आम्ही यांनी माधवाचे प्राण वाचवले आणि मी दुर्गेचे नुसते पुण्यच पण बाकी बाकी काही आहे का काय हवे आहे तूज मला कुठे काय हवंय पण मी काय म्हणते भाऊसाहेबांनी नुसते एकदा म्हटले असते ना कि बयो सुभद्रे अगो माधवाच्या लग्नाचे निमंत्रण करायचे राहूनच गेले आमच्याकडून पण आम्ही साधे कळवले देखील नाही एवढे जरी सांगितले असते ना तरी बरे झाले असते हो अगो बाई इथे येऊन चांगली जुनी झालीस तरी ते दळण अजून आहेच का ज्याचे जळते ना त्यालाच कळते हो आणि कितीही झाले ना तरी ती सल काही मनातून जायची नाही हो माझ्या कारण आमच्या मनी या घरच्या भल्याचाच विचार असतो हो सदैव आणि आम्ही मुळी दाखवूनच दिले ते हा पण काही काही किंमत आहे का कुणास गाडीची म्हणून नाही मी काय म्हणते सुभद्रे भाऊ साहेबाने क्षमा मागून तुझ्या मनातील सल काढण्याऐवजी माई सांगून चांगली चार गर्भ रेशमी लुगडीच द्यावयास लावते कसे असे म्हणता हा हा बाकी विचार योग्यच आहे हो मी काय म्हणते राहू देते क्षमेचे राहूच देत कळले गे सुभद्रे कळले सारे कसे सोई सोईने करते आहेस दुर्गेचा जीव वाचविलास खरा पण आता त्याचा सौदा करावयास निघालीस सत्कृत्याची अशी किंमत वसूल करू लागलीस तर कसे व्हायचे गे सुभद्रे व्यापारच झाला नव्हे का सत्कृत्य हे सहजी भावयास हवे इतके सहज कि त्याची जाणीव देखील मनात उरू नये त्याचे वारंवार असे प्रदर्शन केले स्तुतीची अपेक्षा केली तर कसले घेते सत्कृत्य तो तर नुसता दंभ बाई रडतीस कशासाठी काय झाले के काय झाली रमे जावई बापू मी आपणास सांगितले अण्णासाहेब आपण निश्चिंत असा ही गोष्ट आपल्या दोघांखेरीज इतर कोणासही समजणार नाही या अरे धाकळे मालक द्या ते दप्तर इकडे धाकळे मालक दुर्गा अक्का विहिरीत पडल्या होत्या नाही म्हणजे त्यांना काढले बाहेर ठीक आहेत आता आतल्या खोलीत बसवले रडतायत त्या अण्णासाहेब आपण बसा आम्ही आलो
दुर्गे बसले होते तिचे हात सोडून देत होते तर तर तिने मला ढकलले मी तिला बरे वाटावे म्हणून रमी तिचे स्वास्थ्य बरे नाही ना म्हणून हो नाही आजी तिचे स्वास्थ्य अगदी ठीक होते ती पडल्याच्या आधी माझ्याशीच बोलत बसली होती ना कुबाई हो का अगो पण मग विहिरीत कशी पडली ती तेच मला कळत नाहीये अगो रमे पण ती तुझ्याशी ना बोलत बसली होती मग नंतर काय झाले सांग बरे नंतर ताई ससूबाई आल्या आणि त्यांनी मला ताबडतोब निघून जाण्यास सांगितले आणि मग त्या रागवल्या का होत्या ते मला माहित नाही पण त्यांनी मला आत जाण्यास सांगितले म्हणून मी आत गेले आणि आणि ताईने दुर्गेस विहिरीत ढकलले हो ना सुभद्रे अगे काय परळतेस तू हे तुझ्या जीभेस काही हाड शुद्धीवर आहेस का चांगली चांगली शुद्धीवर आहे हो मी आणि म्हणूनच हे सारे गौड बंगाल उलगडले हो मला आता दुर्गेस विहिरीतून काढले तेव्हा ही ताई तिथेच उभी होती हो सुन्न होऊन आम्ही आपले करतोय सगळे धावपळ पण ही तशीच रमेश आत पाठवून हिनेच दुर्गेस ढकलले हो विहिरी आणि आता आता दाखवतीये धक्का बसल्यासारखे पुरे पुरे कर तुझे पुराण सुभद्रे मला नाही ऐकवते आता मला नाही हो हाऊस पुराण सांगायची पण घडलेले दिसले आहे ना स्पष्ट मग मी बोलणारच मला नाही हाऊस डोळ्यावर कातड पांघरून घ्यायची रमाबाईनी हो तुम्ही इथं मागल्या दारी काय करताय अण्णा साहेब आलेत अण्णा साहेब काय अण्णा आले माझे अण्णा आले खरेच अण्णा आले हो सांगतोय काय चला चला आजी मी आले आता हे कशाला काहीही बोलू नकोस मला स्वस्थ राहू दे खटकाभर जीव अगदी कापतो आहे माझा विहिरीपेक्षा हे जगणे अधिक खोल आहे अधिक घाबरवून टाकणारे आहे दुर्गेच्या काळजीने जीव कापतो आहे माझा तुला नाही समजायचे गे सुभद्रे नाही समजायचे साकलेश्वरा अण्णा अण्णा तुम्ही इथे अण्णा माझा तर विश्वासच बसत नाहीये अण्णा नमस्कार करते सारे काही क्षेम कुशल आहे ना हो अण्णा आई पण आली आहे आमचे काही काम होते पुण्यामध्ये
म्हटले तेव्हा आमच्या रमाबाईस भेटून जावे. पण मग काका काकू आणि आत्याच का नाही आणले? काका म्हणाले होते ना कि मी पुढच्या वेळी येईन म्हणून. त्या तिघांनी घर नाही पाहिले माझे. चालते व्हा इथून, चालते व्हा. थोरला म्हणून मी जाहीर करतो कि तू तुझ्या मुलाबाळांसकट या घरातून चालता हो. दोन घटकेनंतर या घरात मला कुणीही दिसता कामा नये. काय झाले अण्णा, तुम्ही काहीच काय बोलत नाही आहात? अण्णा बोला ना, बोला ना अण्णा. अखो तुझ्या काकांनी कामाचा खूप मोठा व्याप वाढवून ठेवला आहे, त्यामुळे नाही शक्य झाले. पुढच्या वेळी येताना त्यास घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. बरे, खरेच होय. मला तर असे वाटत होते. काय ग, काय चाललंय? पाहुणे पाहुणे व्याही चालेत ना? अगो म्हणजे घरचेच तेथे होते, कळू दे त्यांना. कळू दे या घरात काय काय चाललंय ते. सोमण मावशी, मला जरा आलं देता का ठेचून? नाही म्हणजे मी तुळशीच्या काड्यात घालते, दुर्गेची हुडहुडी कमी होईल त्या काढ्याने. बर हा, जा. काय म्हणते? नाही अण्णा आलेत. काय अगो बाई, यांनाही आजचाच मुहूर्त सापडला का यावयास? रमा, रमे, अगो मला तसे नव्हते हो म्हणायचे. हे बघ, आज आपल्या घरात जो काही प्रसंग घडला त्यातून अजून सगळे सावरले नाही. उगाच पाहुण्यांसमोर शोभा नको म्हणून माझ्या तोंडातून. अण्णा साहेब आलेत ना, जा तू तू त्यांच्यासाठी मसाल्याचे दूध करून घेऊन ये. हा हो माई. जा. कुठे कुठे दिताई, कुठे? छान इथेच होय तू. आत्ता आत्ता उलगडा झाला हो सगळ्याचा. माई आत्ता उलगडा झाला सगळ्याचा. तरी मी म्हणते एरवी हिची जीभ तलवारी सारखी तळपत असते, ती आत्ता मुख गळून गप्प का बसली एवढे सगळे रामायण झाले तरी? कारण कळले हो माई, कारण कळले मला. गो हिने हिनेच ढकलले हो दुर्गेस विहिरीत, हिनेच ढकलले. अहो काय बोलता काय तुम्ही? हे बोलताय काय म्हणजे काय? हा बोलताय काय म्हणजे काय? सत्य तेच बोलते हो मी. काय गो ताई, बोल ना, बोल ना आता. अहो अहो हळू बोला सुभद्रा बहिणी, बाहेर व्याही आले आणि आणि हे काही काय बोलताय तुम्ही? हे हे नवीनच काय काढले? नाही म्हणजे ताई का ढकलतील दुर्गेला? हो पोटची नसली तरी मायेची लेख आहे होती, त्या नाही करणार असे काही नाही करणार. वाटलेच वाटलेच होते हो मला, वाटलेच होते. अगो तू आहेस भोळी, तुला वाटते सगळे तुझ्याच सारखे आहेत म्हणून, पण जग तसे नाहीये हो माई, नाहीये तसे. आता बघ, आता बघ ना कसा सालसूतपणाचा आव आणते ती. करून सवरून नामा निराळी तोंड बंद करून बसलीये. पण मी सांगते तुला, अगो हिनेच ढकलले हो दुर्गेस. हवे तर दारूस विचार तू. नाही नाही नाही, अहो काहीतरी बोलू नका, काहीतरी बोलू नका. मी पाया पडते तुमच्या, मी पाया पडते. थांबवा हे सगळे. दीरीच्या तोंडाशी उभी होती ही. अगो दुर्गी जर का आपली आपली पडली असती तर हिने आरडा ओरडा करून जग गोळा केले असते, केले असते की नाही? हा दुर्गेस बाहेर काढण्यासाठी आकाश पताळ एक
असली तुझी बोल ना पण नाही पण ही अगो ही तिथे विहिरीच्या जवळ मिठाची गुळणी तोंडात धरून गप्प उभी होती काही सुद्धा केले नाही हिने काय गो आता बोल ना बाई 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 काय ग ही करणी म्हणायची काय ग हे ताई सुभद्रा बहिणी मी हात जोडते तुमच्या समोर आणि हळू बोला हो बाहेर व्याही आलेत पाहुण्यांसमोर कशाला शोभा करते मी हात जोडते अण्णा साहेब उदय सकाळी आपण ऍडव्होकेट परांजपेंना भेटूया दरम्यान ते आज आपली कागदपत्रे पाहून घेतील जाऊय बापू आपण सांगितल्याप्रमाणे गृहस्थ मोठे तीक्ष्ण बुद्धीचे आहेत यात शंकाच नाही मला तर असे वाटत होते काय ग काय चाललंय पाहुणे पाहुणे व्याही चालेत ना अगो म्हणजे घरचेच तेथे होते कळू दे त्यांनाही कळू दे या घरात काय काय चाललंय ते मी नाही हो घाबरत कुणास क्षमा करा अण्णासाहेब आपल्याला येथे विस्ताराने बोलता यावयाचे नाही आपण वर आमच्या अभ्यासिकेत बसूया माधवराव घरात काही बिनसलेले दिसते आहे आमच्या यमुनेने काही हुडपणा काही आगळीक तर नाही तसे काही नाही अण्णासाहेब आपण निश्चिंत असा रमणच्या आतून काहीही घडलेले नाही आणि आताच तर त्या तुम्हाला भेटून गेल्या त्यांचे काहीही नाही पण एकूणच संसार म्हटला कि भांड्याला भांडे हे लागतेच असो चला या आपल्या घरात जो काही प्रसंग झालाय तो अण्णा साहेबांना कळून देऊ नकोस हो शहाणी माझी बाई ती अगोबाई बसली ठमाई निवांत काय गो तूच भांडी घासावयास सांगितली ना ती अर्धवट टाकून इथे काय येऊन बसलीस मी म्हंटलं काय झालंय म्हणून बघावयास आले तर पेशवीन बाई बसल्यात मारा खात काय गो जरा कसेसेच होत होते म्हणून येऊन बसले हो जरा हो का कसेसेच होते मग असं करूयात पंखा झुलवायला हात पाय चेपून द्यायला दासी पटिकांना बोलूयात काय वंश वंश पुरे हो आता माझे होतच आले मी देते भांडी घासून नाही नको राहू दे मीच घासते भांडी नाही तर जन्मभर ऐकावे लागेल भांडी नाही घासली भांडी नाही अगो 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 मी काय झालं सरस्वती 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 अगो सरस्वती काय झालं बहिणी सरस्वती बस बाबर ये रमा आणि हे बघ आपल्या घरात जो काही प्रसंग झालाय तो अण्णा साहेबांना कळून देऊ नकोस हो कळले का डोळे पुस शहाणी माझी बाई ती सुभद्राई झुली उंचा